नमस्कार, दुपारच्या बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. तर मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झालेला आहे. ऋतुजा लटकेंना 66,247 मतं मिळाली आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरती नोटाला मतदारांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. नोटाला 12,776 मतं मिळाली आहेत आणि या निवडणुकीत नोटालाच मतदारांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केल्याचं दिसून आलं. सर्व अपक्ष उमेदवारांपेक्षाही नोटाची मतं जास्त होती हे विशेष. लटकेंचा अखेर विजय झालेला आहे, पण चर्चा मात्र अंधेरी पूर्वमध्ये केवळ आणि केवळ नोटाचीच आहे. अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला सर्वाधिक मतं या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळालं. आधीच ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आलेली होती आणि प्रतिष्ठेच्या या निवडणुकीमध्ये लटकेंचा विजय झालेला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके अखेर विजयी झालेल्या आहेत. अंधेरी विधानसभेची ही पोटनिवडणूक होती. ऋतुजा लटकेंचा जरी विजय झालेला असला तरी देखील सर्वत्र चर्चा आहे ती नोटा संदर्भातलीच. ऋतुजा लटकेंना 66,247 इतकी मतं मिळाली, तर नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. नोटाला 12,776 इतकी मतं मिळाली आहेत. सर्वप्रथम मी म्हणेल, हा विजय हा माझा नसून माझे पती श्री रमेश लटके यांचं आहे. त्यांनी पूर्ण जी राजकीय त्यांची जी कारकीर्द होती त्यामध्ये त्यांनी जी जनसेवा केली, जी विकासकामं केली, त्याचा पोचपावती ही विजयामध्ये झालेली आहे. आणि मतदारांनी त्याचंच एक परतफेड म्हणा जी केलेली आहे. सुद्धा शिवसेनेचा एक उपनेता म्हणून, एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी अंधेरी विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांचे नम्रपणे आभार व्यक्त करतो. या निवडणुकीसंता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची मेहनत घेतली त्याबद्दल निश्चित त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये ज्या येणाऱ्या विधानसभेच्या पहिल्या कपट कारस्थानानंतर पहिली ही पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं, मशाल निशाणी घेऊन ही निवडणूक आम्ही लढलो. मशाल भडकली आणि भगवा फडकला, याचा मला नक्कीच अभिमान आणि आनंद आहे. या विजयामध्ये या विजयाचं श्रेय हे शिवसैनिकांना आहेच, पण आमच्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, त्याच्यानंतर कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, आणखीन सुद्धा अनेक जे हितचिंतक आहे त्यांनी सुद्धा मेहनत घेतली, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि ही आता सुरुवात झालेली आहे, लढाईची सुरुवातच विजयाने झालेली आहे, त्याच्यामुळे मला भविष्यातल्या लढाईची आता चिंता नाही. या निवडणुकीमध्ये जसं एकजुटीने हा विजय आपण खेचून घेतला, तसाच याच्या पुढचा सुद्धा विजय सगळे एकत्र मिळून खेचल्याशिवाय राहणार नाही. नोटाला सगळ्यात या निवडणुकीमध्ये जवळपास 12,000 ही कदाचित काय झालं, एक म्हणजे आमचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं, या निवडणुकीच्या निमित्ताने ते गोठवलं होतं. आणि ज्यांनी ज्यांच्या मागणीमध्ये ते गोठवलं ते तर या निवडणुकीच्या रिंगणाच्या आजूबाजूला सुद्धा आले नाहीत, मात्र त्यांचे कर्ते कर्वी ते त्यांनी पहिल्यांदा अर्ज भरला आणि नंतर एकूण त्यांना तो जो काही एक अंदाज आला त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा माघार घेतली. त्यांनी जर का निशाणीवरती निवडणूक लढवली असते तर ही मतं त्यांना मिळाली असते. त्यांनी जर का अधिकृत निवडणूक लढवली असती तर ही मतं त्यांना मिळाली असती, काय फरक पडला असता. ह्या एकूण या निवडणुकीत नोटाचा वापर झाला हे तुमच्या लक्षात आलं. भाजपनं आपला उमेदवार मागे घेतला, पण तुम्हाला असं वाटतं का की पाठिंबा देऊन आणखी मोठं मत दाखवायला हवं होतं आणि
मला त्यांच्याबद्दल आता काही बोलायचं नाही, कारण त्यांच्याबद्दल त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणं आता मूर्खपणा ठरेल. पण नोटाच्या मागे काही अदृश्य शक्ती आहे असं मला वाटतं. नाही, मी ते काय त्याच्यात जात नाही. तुमच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे आणि म्हणून मी म्हटलं ना की जर अधिकृत चिन्ह घेऊन निवडणूक लढली गेली असती विरोधकाकडनं तर या नोटाच्या ऐवजी तुम्हाला तिकडे चिन्ह दिसलं असतं आणि एवढीच मतं त्यांना मिळाली असती. आपण आता मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली, चिन्हही बऱ्यापैकी सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहे. पुढच्या काळात मशाल या चिन्हासाठी आग्रह असेल की दरदृष्टवाढ यासाठी तुम्ही बघा. आम्हाला, मी मागे सुद्धा बोललो होतो, निवडणूक चिन्ह हे महत्वाचं आहेच. एका गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतं की ज्या धनुष्यबाणाची पूजा शिवसेना प्रमुख स्वतः करायचे तो धनुष्यबाण आजही त्यांच्या खोलीतल्या देवाऱ्यामध्ये आहे. ते चिन्ह गोठवलं गेलं, पण चिन्हापेक्षा वृत्ती ही महत्वाची असते. जनता ही चिन्हाबरोबरीने वृत्तीला सुद्धा मतदान करत असते आणि म्हणून चिन्ह कोणतंही असलं तरी जनता आमच्या सोबत आहे हे या निवडणुकीतून सिद्ध झालं. ठीक आहे, अभी आप प्लीज ट्रांसफर. मुझे क्या सारे लोगों को आनंद ही है. और जैसे मैंने अभी अभी मराठी में कहा कि विजय तो इसका जो श्रेय है, मैं सारे मतदाताओं को, हमारे शिवसैनिक और साथ ही साथ हमारे जो साथी पक्ष है, राष्ट्रवादी है, कांग्रेस है, संभाजी ब्रिगेड है, वंचित आघाड़ी है, कम्युनिस्ट पार्टी है, सारे लोगों ने मदद की, अपने अपने तरीके से उन्होंने भी मदद की और इसलिए मैं सबका आभारी हूं. और जिस तरीके से एक रहकर हमने इस विजय को हासिल किया है, सिर्फ अपेक्षा नहीं, मुझे पक्का विश्वास है, भरोसा है, आने वाले सारी चुनाव हम इसी तरीके से जीतेंगे. नोटा के पीछे क्या राज है? सब जानते हैं. और मैंने तो यही कहा कि अगर हमारे विरोधी खुद अपने चिन्ह पर ये चुनाव लड़ते हैं तो जो जितना मतदान नोटा को हुआ है इतना ही उनको मिल जाता, फर्क क्या पड़ता है. नोटा का प्रयास भी सफल नहीं, आपका कहना? नोटा का उपयोग तो हो गया ना. आता हे सगळे लोकांसमोर घडले ना, आता कोण काय बोलतंय याच्यापेक्षा तुम्ही काय करताय हे लोक बघतायत. म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नाहीये, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उघड्या डोळ्याने हे सगळं बघणारा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये फरक आहे. कोणी काही बोललं तरी जनता उघड्या डोळ्याने बघते. असे खूप लोक बोलतात, त्या लोकांना गिनती पकडू नका. महापालिका निवडणुकीच्या आधी हा विषय आहे तर महापालिका, एक गोष्ट फक्त नक्की आहे की तुम्ही बघताय शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे, सगळेजण एका वेगळ्या लढाईच्या तयारीत होते, त्याच्यामुळे मध्ये विरोधकाने माघार घेतली, त्याच्यामुळे जरा थोडस त्या उत्साहावरती थोडस पाणी पडलं. पण तरी सुद्धा पाणी पडलं तरी मशाली भडकली. तुम्ही काल बोलताना शिवसैनिकांची मध्यावधीबद्दल देखील बोलला होता, शक्यता व्यक्त केली होती तुम्ही की मध्यावधी होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की साधारणतः निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठमोठ्या गोष्टी केंद्र सरकार करत असतं. काल परवापर्यंत तुमच्या लक्षात आलं होतं की गुजरातच्या निवडणुका या जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरचे, मी का म्हणतोय कारण त्यातले बराचसा भाग हा पूर्णत्वाला आला होता त्या सामंजस्य करारातला वगैरे, जमिनी वगैरे सुद्धा आपण काही प्रकल्पात ठरवल्या होत्या, ते सगळे प्रकल्प येणारे प्रत्यक्षातले प्रकल्प हे गुजरातला ओरबाडून नेले गेले. आणि आता अचानक गुजरातची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांच्या तोंडी महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायला लागलंय. 2 लाख कोटीचे प्रोजेक्ट म्हणजे जमिनीवरचे प्रकल्प गुजरातकडे आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्राकडे, तर हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर ह्या प्रकल्पांचा जो काही भ्रमाचा भोपळा आहे तो फुटण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका होऊ शकतात हा एक माझा एक अंदाज आहे. गुजरातमध्ये शिवसेना तुमचा गट
निवडणुका लढवण्याच्या विचारात आहे? नाही, एकदम तिकडे निवडणुका लढवणं जर कोणी आमच्याकडे काही इच्छुक आलेले आहेत ते निवडणुका जरूर लढतील, पण आता पूर्ण ताकदीने की आम्ही गुजरात निवडणूक लढवतो. भारत जोडो यात्रेत तुम्ही सहभागी व्हाल किंवा? भारत जोडो यात्रेमध्ये मी स्वतः जाईन की नाही हे मी स्वतः बघतोय, कारण मला अजून किती प्रवास करेन, कारण मध्ये आता सभा पण माझी ठेवलेली आहे, तर आमच्याकडनं नक्की आमचे नेते तिकडे जातील. ठरवू ना, आमच्यातले ज्येष्ठ नेते तिकडे जातील. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही येण्याच्या आधी मशाल पेटी मशाल ते घेऊन आलो होते बरं. पुष्पगुच्छ गटाच्या असलेल्या उमेदवार आज विजयी झाल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी घेतलेली ही पत्रकार परिषद घेत असताना मात्र कशा प्रकारे आपल्याला फसवलं गेलं, पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आला याचा देखील उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर चिन्ह गोठवलं, हेच चिन्ह आम्हाला पुन्हा एकदा मिळावं या संदर्भात अजूनही आपण आशावादी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये इतर ज्येष्ठ नेते सहभागी होतील, मी स्वतः जाईन की नाही हे मी आत्ता सांगू शकत नाही, असं देखील त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. लटके यांच्या विजयानंतर त्यांनी थेटपणे जाऊन उद्धव यांची घेतलेली भेट आपण यावेळेला पाहतोय आणि अंधेरी पूर्व या ठिकाणची असलेली निवडणूक ही अखेर लटकेंनी जिंकलेली आहे आणि पर्यायानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं देखील. मात्र यावेळेला लटकेंच्या विजयापेक्षा जास्त चर्चा ही नोटा संदर्भातली सुरू झालेली होती. यावरती बोलत असताना हीच मतं मात्र दुसऱ्या पक्षांना मिळालेली असती. आपल्या विरोधात जर कुणी उमेदवार उभा केला असता थेटपणे त्यांचा इशारा हा भाजपकडे होता, तर दुसरीकडे मात्र माध्यमांशी बोलून झाल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या लटके आणि आदित्यजी ठाकरे राज्यातील सत्तांतरानंतर प्रत्येकाचं लक्ष लागलेलं होतं, ते म्हणजे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये नेमका विजय कुणाचा होतो. मात्र अखेर या ठिकाणी विजय झालेला आहे. सत्यमेव जयते असं मशाल चिन्ह आणि त्याबरोबर असलेले उद्धव आपण यावेळेला पाहिले. तर विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांनी थेटपणे मातोश्री गाठलेली होती आणि मातोश्रीवरती गेल्यानंतर लटकेंनी भेट घेतलेली होती उद्धव आणि कुटुंबियांची. ठाकरे कुटुंबियांची भेट झाल्यानंतर झालेली पत्रकार परिषद जिचं थेट प्रक्षेपण आपण News18 लोकमतवर पाहिलं. तर या विजयानंतर अनिल परब यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील पाहूयात. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मशाल हे चिन्ह घेऊन पहिला विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मिळवलेला आहे. आणि ज्या वेळेला हे नाव पक्षाचं आणि हे नवीन चिन्ह घेऊन ज्या उत्साहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, शिवसैनिकांनी अहोरात्र कष्ट घेतले, त्याबद्दल मी सर्वांचं खास मनपूर्वक अभिनंदन करतो. ताईंना किती त्रास झाला म्हणजे उद्धव साहेबांना किती त्रास दिला, फॉर्म भरू दिला नाही, नंतर काहीतरी महानगरपालिकेचं ते हे केलं त्यांनी, हटकून त्या ठिकाणी त्यांना हे म्हणजे मान्यता मिळून दिली नाही, असं प्रकार झाला. कोर्टाने मग झाडल्यानंतर मग ते झालं, पण ह्या सगळा प्रकार त्या ठिकाणी म्हणजे त्रास देण्याचा प्रकार आहे. पण शेवटी परमेश्वर मोठा आहे, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे, आदित्य साहेबांचं मार्गदर्शन आहे, आणि त्यामुळे हे निश्चितपणे त्या ठिकाणी विजय आमचाच होईल. हा विजय माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आणि मशाल सहित समर्पित होईल. भाजपची मतं कोणाला पडली हे भाजपबद्दल आम्ही या अगोदर त्यांना सपोर्ट पाठिंबा देऊन डिक्लेअर केलंय.
की लटके ना पाठिंबा, आम्ही मध्येच लटकत नाही म्हणा, आमचा निर्णय पक्का असतो। शिवसेनेमधला जो गट वेगळा झाला त्यानंतर महाराष्ट्राला दिशा देणारी ही निवडणूक होती आणि शिवसैनिक 6 तारखेची जल्लोष करण्याची म्हणजे महाराष्ट्रातील शिवसैनिक मराठी माणूस आणि उद्धव साहेबांबद्दल असलेलं प्रेम हे आज मताच्या रूपाने आपण बघताय। एका ठिकाणी सांगायचं की आम्ही माघार घेतलेली आहे आणि पाठीमागे नोटाचा प्रचार करायचा असं मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी केला होता तो प्रचार, पण शेवटी शिवसैनिकांनी जे केलेलं कार्य आणि ज्या पद्धतीने प्रचार केला आणि अंधेरीच्या जनतेने पुन्हा एकदा रमेश लटकेच्या रूपाने ऋतुजा लटके यांना विधानसभेत पाठवलं। आम्ही खूप आनंदी आहोत, सर्व आमचे सर्व महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी ही मेहनत घेऊन ही विजय मिळवलेला आहे आणि असाच विजय आमचा पुढे चालत राहणार आहे। इथे कोणाची आमची आज मशाल आज पेटवणार आज पेटवलेली आहे आम्ही ऑलरेडी आणि उद्धव साहेबांचा हा विजय आहे मोठ्या प्रमाणात। हे बीजेपीचे मतदान आहेत आणि यांची टक्केवारी कमी झाली, लास्ट टाइम घ्यायची होती त्यापेक्षा कमी आहे, त्यामुळे विजय इथे शिवसेनेचाच आहे आणि त्याच्या पुढे पण राहील। मशाल ही आता इथपासून अंधेरीपासून सुरुवात झालेली आहे, ती महानगरपालिका ते महाराष्ट्राची विधान भवन इथपर्यंत ही मशाल पुढे गेलेली असेल आणि हे जे 50 खोकेचं सरकार आहे यांना विचार आहे की आमच्या नादाला लावू नका, जे निष्ठावंत शिवसैनिक आहे त्यांची संपूर्ण ताकद आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे शिवसेना आणि महाविकास आघाडीला मतदान मिळालेलं आहे। तर ऋतुजा लटकेंच्या विजयावरून आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे पक्षाला ट्विटरवरून डिवचलंय। भाजपच्या मदतीमुळे माननीय ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्वमध्ये विजय झालेला आहे, ऋतुजा ताईंचं अभिनंदन। काँग्रेस राष्ट्रवादी भाकप डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झालं ना मतं जास्त मिळाली। भाजपनं निवडणूक लढवली असती तर त्यांचा पराभव निश्चित होता, अशा प्रकारचं ट्विट मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेलं आहे। मुंबईतील अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये जरी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झालेला असला तरी देखील या मतमोजणी प्रक्रियेमध्ये नोटाची सर्वत्र चर्चा आहे, कारण ऋतुजा लटकेन पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटाला मिळाली आहेत आणि विशेष म्हणजे इतर पक्षांच्या तुलनेतही नोटाला अधिक मतं मिळाली आहेत। मात्र यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवरती आरोप केलेले आहेत, नोटाला मतदान करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी जरी मागे उमेदवारी घेतली होती तरी लोकांना सांगण्यात आलं, आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या की तुम्ही नोटाला नोटाचा असा प्रचार होत नसतो, नोटा म्हणजे एखाद्या पक्षा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही तेव्हा तुम्ही नोटावर बटन दाबलं जातं, त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी का नोटावर मतदान केलं म्हणून। नोटांचा प्रचार काही ठिकाणी पैसे देऊन केला गेला अशी जी आम्हाला माहिती मिळत होती, आम्ही निवडणूक आयोगाकडे पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली का नाही, कुठलीही कारवाई निवडणूक आयोगाने केलेली नाही आणि त्याच्यामुळे नोटांचा प्रचार करून ही मिळालेली मतं आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची मतं ही गैरपद्धतीने मिळवलेली आहेत आणि म्हणून नोटा विरुद्ध शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली, परंतु प्रचंड मताधिक्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे। महाविकास आघाडीच्या वतीने ऋतुजा वहिनींना पक्षाने उमेदवारी दिली होती, त्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवाराचा अर्ज मागे घेतला, परंतु पाटील खंजीर खुपसल्यासारखं भाजपाने ही भूमिका या ठिकाणी घेतलेली असं माझं मत या ठिकाणी आहे। त्यांनी पाठिंबा मागे घेण्यासाठी घेतला असेल तर त्यांनी त्या ठिकाणी शांत व्हायला पाहिजे होतं, पण नोटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी महाविकासाठी जो राग आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जनतेने त्यांना धुडकावून लावलेले आहे ही वस्तुस्थिती या ठिकाणी तुमच्यासमोर निश्चितपणे आहे। नोटाचा एक बेडकीचा बैल त्यांनी केलेला आहे, जे लोक नोटाला मतदान करतात ते तिथल्या स्थानिक अनेक प्रश्नांनी काही वेळेला त्रासलेले असतात, काही वेळेला त्यांनी स्वतः निवडणुकांमध्ये इतरांचा प्रचार केलेला असतो तर त्यांचा एकूणच निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसतो, असे सुद्धा बरेचसे मतदार असतात आणि त्यातून भारतीय जनता पक्षाने पण भरपूर फूस द्यायचा प्रयत्न या नोटासाठी केलेला आहे, तरी देखील कुठे 18,000 आणि कुठे 5,000 म्हणजे काहीच नोटाचा संबंध नाही आहे,
पण केवळ शिवसेनेचं यश कलंकित करण्यासाठी म्हणून या नोटाचा उपयोग केला जातो, याच्या पलीकडे दुसरं काही मला वाटत नाहीये. शिवसेनेचं यश कलंकित करण्यासाठी नोटाचा वापर करण्यासंदर्भात प्रचार केला गेल्याचा आरोप यावेळेला खुद्द नीलमताई गोऱ्हे यांनी केलेला होता. तर अपक्षांच्या तुलनेतही मात्र यंदा नोटाला मतदान जास्त मिळाल्यामुळे विविध प्रकारच्या चर्चा आता सुरू झाल्याचं आपण बघतो. अंधेरी पोटनिवडणुकीची चर्चा जितकी जास्त व्हायला हवी होती त्यापेक्षा आता नोटाची चर्चा जास्त होताना दिसून येते, कारण लटकेंचा विजय झालेला आहे पण चर्चा मात्र नोटाची, कारण नोटाला दुसऱ्या पसंतीची मतं मिळालेली आहेत आणि लटके म्हणजेच ऋतुजा लटके यांचा झालेला विजय देखील तितकाच महत्त्वपूर्ण ठरताना दिसतो. अगदी काही क्षणांपूर्वीच लटकेंनी थेट मातोश्री गाठलेलं होतं. मातोश्रीवरती जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेली पत्रकार परिषद आपण थेटपणे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहिली. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये नोटा मात्र दुसऱ्या क्रमांकावरती राहिल्यानं अनेक चर्चांना आता उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र अशा प्रकारे ऋतुजा लटके जरी विजयी झालेल्या असल्या तरी देखील नोटाच्या माध्यमातून या ठिकाणी भाजपनंच हे सगळं केल्याचा आरोप देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या काही प्रवक्त्यांतर्फे करण्यात आल्याचं आपण पाहिलं. तर दुसरीकडे ऋतुजा लटके यांना ज्यावेळेला माध्यमांनी प्रश्न विचारला त्यावेळेला नोटाचा पर्याय इथल्या मतदारांनी का वापरला, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नोटाला का पसंती दिली याचं उत्तर केवळ आणि केवळ मतदारच देऊ शकतील असं देखील त्या सांगताना दिसून आले. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये अखेर ऋतुजा लटके या त्या ठिकाणी निवडून आलेल्या, तर ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशाच प्रकारचा सामना हा अंधेरी पूर्वमध्ये झालेला आहे. अपक्षांच्या तुलनेतही नोटाला अतिशय कमी मतं मिळालेली आहेत. तर मतदारांनी नोटाला का पसंती दिली हा देखील आता चर्चेचा आणि संशोधनाचा विषय ठरू शकेल. विरोधकांनी यापूर्वीच आरोप केलेला होता आणि तो म्हणजे नोटांसंदर्भातला नोटाचा पर्याय जो आहे तो पैसे देऊन त्या ठिकाणी वापरावा अशा प्रकारे सांगण्यात आल्याचा आणि प्रचार केला गेल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलेला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीची चर्चा सर्वाधिक आहे, चर्चा विजयापेक्षा सर्वाधिक ही नोटासंदर्भातली. तर थेटपणे मातोश्रीच्या बाहेरून आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे थेटपणे आपल्यासोबत जोडले गेलेल्या. तर प्रणाली, अगदी काही क्षणांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधल्याचं आपण पाहिलं, ज्याचं थेट प्रक्षेपण आपण दाखवलं. मात्र सर्व प्रकारांच्या कुरघोडी केल्यानंतरही यश केवळ आणि केवळ आपल्यालाच मिळालेलं आहे हे सांगायला देखील ते विसरले नाही. तर दुसरीकडे ऋतुजा लटकेंनी देखील एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली की नोटाचा वापर का झाला हे मतदारांनीच उत्तर द्यावं, त्यामुळे आता नोटाचा मुद्दा येत्या काळामध्ये आणखी तापणार का? नक्कीच खरं तर आधी सुरुवातीपासून आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला भाजपनं उमेदवार दिलेला होता त्यावेळेला ही निवडणूक कुठेतरी येणाऱ्या सगळ्या निवडणुकींची लिटमट टेस्ट असेल असं म्हटलं जात होतं. परंतु त्यानंतर भाजपनं माघार घेतली आणि ही निवडणूक एकांगी झाली असं वाटत होतं. तरीही काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला होता. दरम्यानच्या काळात ऋतुजा लटके असे यांचा आरोप आहे असा की भाजपनं काही क्लिप व्हायरल केल्या आणि त्यामुळं नोटाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं पडली. आज उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना कुठेतरी या विजयासाठी संपूर्णपणे या विजयाचं श्रेय शिवसैनिकांचं असल्याचं म्हटलंय आणि त्याचबरोबर इतर येणाऱ्या ज्या निवडणुका या सगळ्या निवडणुकांच्या सुरुवातच जी आहे ती यशानं झालेली आहे त्यामुळे इथून पुढे काय होईल याचा अंदाज तुम्ही लावा अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला यश संपादन झालेलं असल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. मशाल या चिन्हावर जे की खरं तर धनुष्यबाण चिन्ह होतं ते गोठवलेलं आहे, शिवसेनेचं नाव गोठवलं होतं, तरी सुद्धा मशाल चिन्हावर आणि बदललेल्या नावावर आपला उमेदवार जिंकून आला याबद्दल उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्याचबरोबर त्यांनी कुठे ना कुठे त्यांना विश्वास निर्माण झालाय की इथून पुढे आपल्या विजयाची नांदी सुरू झालेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा इतर निवडणुका या निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच विजय होईल हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या दाम सगळ्या गोष्टींचा साम दाम दंडभेट सगळ्या गोष्टींचा वापर केला गेला आणि तरी सुद्धा शिवसेनेचाच विजय झाला अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यामुळं आपण आत्ता बघतो आहोत की मातोश्रीच्या बाहेर विजयोत्सव साजरा केला जातोय. एवढाच मुद्दा आहे की रमेश लटके यांचं निधन झालं त्यामुळे गुलाल उधळला जात नाहीये किंवा
फटाके उडवले जात नाहीये, परंतु आनंद मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे, समाधान मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. हे यश शिवसेनेचं असल्याची प्रतिक्रिया, शिवसैनिकांचं असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर निवडून आलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिलेली आहे. नक्कीच, धन्यवाद प्रणाली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर एका बाजूला विजय आणि दुसरीकडे चर्चा ही नोटा संदर्भातली सुरू असल्याचं आपण पाहिलं. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. आजपासून भाजपचा जागर मुंबईचा या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे याची पहिली सभा उद्धव ठाकरेंच्या कलानगरपासून हाकेच्या अंतरावरती वांद्रे पूर्व इथे होणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीच ही माहिती दिली आहे. दादा, आज मातुश्रीच्या प्रांगणातच भाजप रणशिंग फुंकणार आहे मुंबई महापालिकेचं, जागर म्हणून जी यात्रा सुरू होणार आहे, कसं बघता? मातोश्री काय किंवा वर्षा काय किंवा काय जिकवण्याची घरं असतात, त्या घरामध्ये जाऊन कोणी काही सभाग घेऊ नये जसं आहे तसं अंगणामध्ये कोणी सभा घेऊ शकतो, ते काय त्याच्यावर अधिकार नसतो. तर भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेली विधानसभेच्या 200 जागा जिंकण्यासाठी भाजप रणनीती आखताना दिसतोय, कारण भाजपला राज्यामध्ये एक हाती सत्ता हवी आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. भाजपचं विधानसभेसाठी 51% मतांचं टार्गेट, 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष, सर्वात मोठ्या पक्षाला हवी एकहाती सत्ता. विधानसभेच्या 2024 निवडणुकीसाठी भाजपनं आतापासून तयारी सुरू केली आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं मिशन 200 हाती घेतलंय. 2024 निवडणुकीत एकट्या भाजपला एकूण मतांपैकी 51% मतं कशी मिळतील याची रणनीती आखली जातीय. त्यासाठी ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार नाही त्या मतदारसंघात संघटना बांधणीचं काम भाजप नेत्यांनी हाती घेतलंय. 51% की लढाई जिंकल्यापुरता पक्ष मजबूत व्हावा, किती पक्ष एकत्र आले तरी भाजप 51% की लढाई लढेल आणि जिंकेल, याकरता आमचा प्रयत्न आहे. भाजपच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिलंय. ज्या जागा लढू त्या जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न करू असं राष्ट्रवादीनं म्हटलंय. महाराष्ट्रात वातावरण वेगळं असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय. बघू आता हळूहळू लोकांच्या समोर खुलासे होत जातील. हळूहळू आम्ही जे लढू त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करायचं ठरवलंय. देशातलं जे वातावरण जे आहे ते जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेला जेवढी मतं होती त्याच्यापेक्षा कितीतरी कमी मतं जी आहेत टक्केवारी यावेळेला भाजपच्या नशिबी येणार आहे. अजून त्यांनी जे ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे त्याचा अभ्यास त्यांनी केलेला नाही. त्यांना म्हणावं की फक्त जे आजूबाजूला काय सांगतात त्याच्यावर जाऊ नका, ग्राउंड रियालिटी काय आहे ते जरा चेक करा. केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यातही भाजपचीच सत्ता आहे, त्यामुळे मोदी फडणवीसांचं डबल इंजिन भाजपला नवीन उंचीवर नेईल यात शंका नाही. हरीश दिमोटेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तर अजित पवारांचा काही भरोसा नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेलं आहे. भाजप पूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांना जवळ करायचे पण आता गरज संपलेली आहे असा टोला नीलम गोऱ्हेंनी लगावला. नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. पूर्वी गिरीश बापट ज्यावेळेला पालकमंत्री होते तर त्यावेळेला मला माहिती आहे, म्हणजे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, मी आरोप करत नाही आहे, परंतु मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे की ते राष्ट्रवादीच्या वगैरे आमदारांना प्रेमाने बोलवून निधी द्यायचे. आता ते आता तसं राहिलं नाही आता, कारण त्याच्यामध्ये बरंच पाणी वाहून गेलं आहे. मविया झाली एकत्र, त्याचबरोबर अजितदादांची कुणालाच गॅरंटी नाही आहे म्हटल्यावरती बारामतीत परत त्यांना सुप्रिया सुळ्यांना पराभूत करायचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जसं पूर्वी संताजी धनाजी प्रत्येक ठिकाणी दिसायचे तसं आमची मविया आणि आमचे सहकारी सगळे दिसतात. मला तर आमदार म्हणून अजिबातच निधी दिला नव्हता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसहित गुवाहाटीला जाणार आहेत आणि येत्या 15 नोव्हेंबर नंतर गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शनही घेणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय व्हावा यासाठी एकनाथ शिंदे त्या ठिकाणी विशेष पूजा करणार असल्याची माहिती आहे. देवी जी असते ना ती सगळीकडे देवीचं रूप असतं. मग ते तुळजापूरलाही आहे, महालक्ष्मीलाही आहे, रेणुका मातेला आहे, सप्तशृंगीला आहे, तांबडी जोगेश्वरीला आहे. आम्ही सुद्धा देवीला ठिकठिकाणी प्रार्थना केली, आम्ही ज्योत अर्पण केली, मशालीचं चिन्ह आम्हाला मिळालं. त्यामुळे त्यांना कुठे जायचं आहे तर त्यांचा प्रश्न आहे, पण मुळामध्ये ज्या मार्गाने ते लोकांना घेऊन गेलेत सगळीकडे तो मार्ग निश्चितपणे सच्चाईचा आणि खरेपणाचा मार्ग नाही आहे, एवढं मात्र नक्की आहे. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याच्या प्रयत्नातून मध्यवर्ती निवडणूक लागण्याचं भाकीत करत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. मध्यावधी निवडणुका लागण्यासाठी काहीतरी कारण लागतं, मात्र या सरकारचा कार्यकाळ 2 वर्ष शिल्लक आहे, तो कार्यकाळ सरकार पूर्ण करेलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. हे बघा, मी कालपासून ऐकतोय पण मध्यवर्ती निवडणूक लागण्याला काहीतरी कारणं लागतात. विनाकारण आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणे, आपल्या आमदारांना आपल्यापासून आपल्याकडे सांभाळण्याचा हा प्रयत्न असावा असं मला या ठिकाणी वाटतं. हे सरकार, या सरकारचा 2 वर्ष कार्यकाळ अजून शिल्लक आहे. हे 2 वर्ष कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेल आणि विकासाची गंगा निश्चितपणाने या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येईल अशी मी खात्री देतो. उद्धव ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उद्धव ठाकरे पवारांची भेट घेणार आहेत. शरद पवारांवरती ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजारी असूनही शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरासाठी दाखल झाले, तर दुसरीकडे अजित पवार मात्र शिबिराला हजर न राहता आजोळी गेल्यानं त्यांच्या गैरहजेरीची चर्चा शिबिरात जोरदार रंगली. पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट. शरद पवार शिर्डीत, अजित पवार आजोळी. अजित पवारांच्या गैरहजेरीची शिबिरात चर्चा. राष्ट्रवादीवर सारवासारव करण्याची वेळ. शिर्डीत राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नाराजीची चर्चा रंगली. शरद पवार आजारी असतानाही मुंबईतून हेलिकॉप्टरनं शिर्डीत आले. त्यांनी 2 मिनिटं कार्यकर्त्यांशी संवादही साधला. पवारांनी या शिबिराला एवढं गांभीर्यानं घेतलेलं असताना अजित पवार मात्र प्रवरानगरमधल्या देवळाली या आजोळ घरी गेले. अजित पवार यांचा आजोळी जाण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता असं जयंत पाटलांना सांगावं लागलं. अजित पवार यांनी मायाशी कालच सांगितलेलं होतं, किंबहुना 2 दिवस आधीच सांगितलेलं की काल लवकर त्यांना बोलण्याची संधी मिळावी आणि त्यांना त्यांच्या आजोळचा कार्यक्रम आहे, म्हणजे आजोळच्या लोक एकत्रित एके ठिकाणी जमलेली आहेत, त्या ठिकाणी त्यांना जायचं होतं. तो कार्यक्रम फार पूर्वी ठरलेला होता आणि त्यामुळं त्यांनी आधीच मला सांगितलेलं होतं की ते जाणार आहेत. अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत सारवासारव करताना जितेंद्र आव्हाडांनाही थोडं अवघडल्यासारखं झालं. अजित पवार बाहेर गेले म्हणजे काही नाराजच असतात का? ते चॅनेलवाले म्हणजे तुम्हाला कोणी जरा दिसला नाही की नाराज. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात 2 दिवस शिबिराला बसलो नाही, तर मी कधीच शिबिरामध्ये अर्ध्या तासाच्या वरती बसत नाही. मी आपला फिरत असतो, कार्यकर्त्यांशी बोलत, असं नाराज बिराज कोण नसतो. अजित पवारांची ही गैरहजेरी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना खटकलेली दिसून आली. कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांच्या गैरहजेरीची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. भाजपनं अजित पवारांच्या गैरहजेरीवर चांगलीच टोलेबाजी केली आहे. अजित पवार कुठे गेले, ते शिबिराला का उपस्थित राहिले नाही, याचा अंतर्गत प्रश्न दिसतो. आणि राहिला प्रश्न, अजित दादा आजोडी निघून गेले असं कुणी म्हटलं, त्याबद्दल मला त्यात काही शोध घ्यायची मला गरज नाही आहे. पण एक मात्र पक्का आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस खूप आहे, सत्ता गेल्यापासून सर्वच अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीचं मंथन शिबिर असताना अजित पवारांनी पूर्ण 1 दिवस गैरहजर राहणं हे न पटण्यासारखं आहे.
नेते कितीही आणि काहीही सांगत असले तरी राष्ट्रवादी काही अलबेल नाही हे अधोरेखित होतंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. ब्रेक नंतर आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता दुपारच्या बातम्या. कोल्हापूरमधील ऊस आंदोलन चिघळलं आहे. आंदोलक आणि कारखाना प्रतिनिधींमध्ये राडा झालेला आहे. आंदोलकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रकार घडलाय. शिरोळमधील ऊस आंदोलन अतिशय चिघळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. ज्ञानेश्वर, शिरोळमधील ऊस आंदोलन चांगलं चिघळल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. काय घडलं घटनास्थळी? गेल्या काही दिवसापासून आंदोलन अंकुश या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. ऊसाला योग्य ते हमीभाव मिळावा आणि गेल्या वर्षीच्या एकूण रकमेपैकी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांना द्यावी अशा पद्धतीची मागणी करत हे आंदोलन अंकुशच्या वतीनं आंदोलन लावून धरण्यात आलं होतं. मात्र आज या ठिकाणी काही कारखाना प्रतिनिधींनी जी आंदोलन अंकुश यांनी रोखलेली वाहनं आहेत ती या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून या दोघांच्या मध्ये हाणामारीचे प्रकार घडले. यावेळी एकूणच आंदोलक अंकुश यांनी ही वाहनं रोखताना ट्रॅक्टरच्या समोर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर चालकाने आहे तसाच ट्रॅक्टर पुढे नेऊन या एकूणच आंदोलकांच्या अंगावर घालण्यात प्रयत्न केला आणि त्यामुळे या ठिकाणी वातावरण काही काळ तणावपूर्ण सुद्धा बनलं होतं. एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलन अंकुश यांच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन आता चिघळताना पाहायला मिळते. आंदोलकांनी कारखाना प्रतिनिधींच्या मध्ये हाणामारीचा प्रकार आता घडताना पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी आता सरकारने मध्यस्थी करून यावरची तोडगा काढण्याची गरज आहे ती निर्माण झालेली आहे. बरोबर आहे, मात्र मध्यस्थी कधी होणार? कारण हे आंदोलन आणखी चिघळत चालल्याचं आपल्याला थेटपणे पाहायला मिळतं. आंदोलनादरम्यान तर आता हाणामारी सुरू झालेली आहे. राडा देखील त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सरकारनं तातडीनं आता मध्यस्थी करण्याची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वर, एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर ऊस पट्ट्यामध्ये नेहमीच ऊस दराहून आंदोलन आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात. खरं तर राजू शेट्टी यांनी सुद्धा 17 नोव्हेंबर पासून आहे ते आंदोलन पुकारलेले. मात्र तत्पूर्वी कारखानदारांना एक महिन्याचा जो अवधी आहे तो राजू शेट्टी यांनी दिला होता. मात्र आंदोलन अंकुश यासारख्या विविध संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये सध्या उतरलेल्या आहेत आणि आत्ताच ऊस दर जाहीर करा आणि त्यानंतरच कारखाना चालू करा अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळतात. आता तर आंदोलन अंकुश आहे ते आक्रमक झालेलं आहे आणि 17 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होणार आहे. तत्पूर्वी हा सगळा विषय मिटतो का आणि या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळतो का तेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे. नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. राज्यामधील पोलीस भरतीवरील स्थगिती अखेर उठलेली आहे. आज अनेक पेपर्स मधून पोलीस भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. राज्यभरामध्ये 18,331 पोलिसांची भरती होणार आहे. डीजी ऑफिसमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव कुमार यांची न्यूज 18 लोकमतला ही एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. नोव्हेंबर अखेर सर्व उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेतले जातील. आधी शारीरिक चाचणी होणार आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. पोलीस भरती इच्छुकांसाठी ही सुवर्ण संधी मानली जाते. कोविड काळात वयोमर्यादा उलटलेल्या उमेदवारांना देखील मात्र वयोमर्यादा शिथिल करत ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे. सेनगाव तालुक्यामधील आजेगाव इथल्या वीज उपकेंद्रामध्ये काल रात्री वरखेडा इथल्या नागरिकांनी येऊन धुडगूस घातलेला होता. वीज पुरवठा गेल्याच्या कारणावरून या नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. उपकेंद्रातील उपकरणांची देखील तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल अखेर उद्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी जोगेश्वरी अंधेरी खार विलेपार्ले इथले 6 पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत. गोखले पूल हा 1975 बांधण्यात आलेला होता. भेगा पडल्यानं पूल धोकादायक बनलेला असल्याचं सांगत तो पाडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा पूल पाडून तिथे नव्यानं पूल उभारण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान 2 वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे. डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचे अश्लील व्हिडिओ काढून त्याला ब्लॅकमेलिंग करणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी शुभम जाधव आणि रोहन संघराज या दोघांना कोल्हापुरात अटक करण्यात आलेली आहे.
संजय राजपूत, शुभम आणि रोहन यांनी पीडित विद्यार्थ्याला कोल्हापूर इथल्या फार्म हाऊसवरती आयोजित केलेल्या पार्टीमध्ये आमंत्रित केलेलं होतं आणि या पार्टीमध्ये पीडित विद्यार्थ्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील काढण्यात आले आणि त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करत 800 ग्रॅम वजनाचे 30 लाखांचे दागिने लाटलेले आहेत। नवी मुंबई पालिका आता घाण पाण्यावरती प्रक्रिया करून ते पाणी उद्योगांना विकणार आहे असं करणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरेल। तर नवी मुंबई महानगरपालिकेनं कोपर खैरणेमध्ये असा प्रायोगिक तत्वावरती हा प्लांट सुरू केलेला आहे। या प्रकल्पाची 20 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असून त्यातून तुर्भे MIDC उद्योगांना 6 लक्ष लिटर पाणी देण्यात येणार आहे। MIDC मधील उद्योगांना इतर ठिकाणांहून 22.50 रुपये घनमीटर इतक्या दरानं पाणी घ्यावं लागतं, मात्र पालिका हे पाणी 18.50 रुपये घन मीटर दरानं हे पाणी देणार आहे, त्यामुळे यात उद्योजकांचाही खर्च वाचणार आहे। आपण आता प्रायोगिक तत्वावर त्यांना 5 MLD द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये मला सांगायला आनंद वाटेल की ते 5 MLD आपण जे प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली आहे त्याला उद्योजकांकडून देखील चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे उद्घाटनानंतर हे 40 MLD पूर्णतः इंडस्ट्रीयल आणि आपल्या गार्डन्ससाठी आणि इतर अनुषंगिक कामांसाठी वापरण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो जर यशस्वी झाला तर त्याची TTP ची क्षमता वाढवायचा देखील आपला प्रयत्न। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पालकांना अल्पवयीन मुलांच्या हाती बाईक देताय तर सावधान, कारण तुम्ही तसं केलं तर आता नवीन केंद्रीय वाहतूक नियमानुसार तुम्हाला तब्बल 5,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो। एकट्या पुणे शहरात पोलिसांनी अशा प्रकारचा तब्बल 36 लाख रुपयांचा दंड लावलेला आहे। अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सावधान, पालकांच्या खिशाला 5,000 रुपयांचा भुर्दंड। वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा। पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या तशी नवी नाही, अशातच अल्पवयीन मुलामुलींकडून वाहनांचा वापर वाढल्याचं पाहायला मिळतंय। काही पालक ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही मुलांच्या हाती वाहन देतात, पौडंगावस्थेतील भरधाव वाहन चालवतात आणि त्यातून अपघात घडतात। म्हणून आता पुणे वाहतूक पोलिसांनी वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईचा बडगा उगारलाय। सर्व नागरिकांनी शक्यतो व्हॅलिड लायसन असेल तर ड्राईव्ह करायचं आणि जे 16 वर्षाच्या आतमध्ये आहेत तर त्यांच्या हातात गाडी देऊ नये। ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं स्वतःच्या सेफ्टीसाठी मुलांच्या सेफ्टीसाठी व्हॅलिड लायसन्स तो ज्यावेळेस 18 वर्ष होईल त्याच्यानंतरच त्याच्यावरती लायसन्स झाल्यानंतरच व्हॅलिड लायसन्स असतानाच नंतर त्यांना ड्राईव्ह केलेलं कधी पण योग्य आहे। वाहतूक नियमानुसार वयाच्या 16 वर्षानंतर लर्निंग लायसन दिलं जातं, पण काही पालक लायसन न काढताच मुलांच्या हाती दुचाकी वाहन देतात। विना परवाना वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून पूर्वी 500 रुपये दंड आकारला जायचा, मात्र आता तो 5,000 रुपये करण्यात आलाय। गेल्या 10 महिन्यात विना परवाना वाहन चालकांवरच्या कारवाईची ही आकडेवारी पहा। पुण्यात विना परवाना वाहन चालवण्याप्रकरणी 1,633 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। या वाहन चालकांकडून 80 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। 743 अल्पवयीन मुलांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली, त्यांच्याकडून 36,65,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। अशा प्रकारे शहरात 10 महिन्यात एकूण 2,388 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। त्यांच्याकडून एकूण 1,17,00,000 रुपयांचा दंड वसूल केला गेलाय। हेल्मेट सक्ती नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 7,72,614 जणांविरोधात कारवाई केली आहे। तसंच त्यांच्याकडून 38,59,000 रुपये इतका दंड वसूल केलाय। टोटल आपण एकूण अनालिसिस जे मागच्या वर्षीचा केला होता 2021 आणि 2020 तर त्यामध्ये हेल्मेट घालणं हेल्मेटच्या बाबतीत किंवा 2-व्हीलरचा ॲक्सिडेंट मागच्या वर्षी 255 फेटल ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि यावर्षी 2020 143 फेटल ॲक्सिडेंट झाले होते। त्यापैकी 2-व्हीलरचे जे आहेत ते मागच्या वर्षी 255 128 2-व्हीलर होते फक्त। पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे, अशात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये।
त्यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागतीय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. अत्यंत मानाच्या मानल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबईनं हिमाचलचा 3 विकेट्सनं पराभव करत इतिहास घडवला. हिमाचलच्या 144 धावांचं आव्हान मुंबईनं 7 गडी गमावत 19.3 षटकातच गाठलेलं आहे आणि दोन्ही संघ हे पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. पण मुंबईनं विजेतेपदाची लढाई जिंकली. स्थानिक क्रिकेटमधील दादा टीम असणाऱ्या मुंबईनं तब्बल 41 वेळा रणजी ट्रॉफी उंचावली आहे. तर इराणी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि इतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपला दबदबा सिद्ध केलेला आहे. मात्र मुश्ताक अली ट्रॉफीनं नेहमीच मुंबईला हुलकावणी दिलेली होती. यंदा मात्र अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईनं याही ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई बाबा झालेले आहेत. आलियानं आज गिरगावातील एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये एका गुंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे कपूर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आलियानं इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्यात तिनं बाळाच्या जन्माची गुड न्यूजही दिली आहे.